संजय राऊत यांच्या लेव्हलला जाऊन मला बोलता येत नाही, कारण मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारात वाढलो आहे. त्यांना कायदा कळतो का? 12 राज्यपाल नियुक्त आमदारांची नियुक्तीमध्ये न्यायालयांचे ताशेर ओढले आहेत. राज्य सरकारचा कारभार हा जनतेला धोका आहे. राज्यपाल ही सर्वोच्च संस्था आहे. आमदारांना शपथ ही राज्यपाल देत असतात. मुख्यमंत्र्यांना शपथ दिली नाही. शपथ देण्याचा अधिकार संजय राऊतांना नाही. कडेगावमध्ये भाजपची मोठी ताकद आहे. 2019 रोजी कडेगाव विधानसभा जर भाजपने लढवली असती तर भाजपचा उमेदवार विजयी झाला असता. मात्र आम्ही युती धर्म पाळला आणि ती जागा शिवसेनेला सोडली. मात्र शिवसेनेने हा मतदारसंघ काँग्रेसला विकला, त्यामुळेच काँग्रेस कडेगावमध्ये विजयी झाली. येणाऱ्या निवडणुकीत भाजपचाच उमेदवार विजयी होईल. टिप्पणी केलेली आहे की महाविकास आघाडीच्या आमदारांची नियुक्ती राज्यपाल करत नाही, मात्र त्याकडे न्यायालय निर्णय देत नाही, मात्र एका बाजून निर्णय दिला जातो. संजय राऊतांच्या लेवलला जाऊन मला बोलता येत नाही, कारण मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारात वाढलेलो आहे. तुम्ही कायदा कळतो हां. 12 राज्यपालांच्या नियुक्तीच्या बाबतीमध्ये राज्यपालांचे अधिकार अमर्यादित आहेत आणि 12 आमदारांच्या सस्पेन्शनमध्ये झोडल्या 3 तारखा झाल्या. निम्मा वेळ न्यायाधीशच बोलत होते, 12 जणांच्या वतीने बोलत होते. पण ते बोलत म्हणजे त्यांना वाटत होतं की बस हा लोकशाहीला थ्रेट आहे. ते 12 आमदारांचं सस्पेन्शन या विषयामध्ये न्यायालयाने दिलेला निर्णय, की ज्यात न्यायालय असं म्हणतं की जर मी हा निर्णय दिला नाही तर ही परंपरा बनेल. आणि 12 आमदारांचं नॉमिनेशन, 12 आमदारांच्या नॉमिनेशनमध्ये न्यायालयाने हे सांगितलं की आम्ही यांना आदेश नाही देऊ शकत. त्यामुळे राज्यपाल ही राज्याची सर्वोच्च संस्था आहे. संजय राऊत देत नाही शपथ मुख्यमंत्र्यांना. किती मुख्यमंत्र्यांचं आणि पवारांचं मांडणी केली, शपथ राज्यपालांनाच द्यावी लागते. कडे विद्यमान मंत्र्यांना मोठा धक्का त्या ठिकाणी नगरपंचायतमध्ये, ते प्रश्नच नाही. खरं म्हणजे विधानसभेलासुद्धा BJP लढवायला मिळाले असते आणि पृथ्वीराज देशमुख किंवा संग्राम देशमुख लढले असते तर कळलं असतं की BJP ताकद काय आणि काँग्रेसची काय. त्यावेळेला शिवसेनेला सीट द्यावी लागली. आम्ही युती मानणारे होतो आणि आपण पाहिलं की जवळजवळ ती सीट विकली गेली. 4,500 मतं मिळाली शिवसेनेच्या कॅन्डिडेटला आणि 50,000 नोटा म्हणजे नकारार्थी मतदान पडलं. आणि त्यावेळी कडेगावच्या निकालाने हे सिद्ध झालं की भारतीय जनता पार्टीचीच ती सीट आहे आणि भारतीय जनता पार्टी जेव्हा केव्हा निवडणूक होईल, मी 24 होईल असं म्हणत नाही, जेव्हा केव्हा होईल त्यावेळेला भारतीय जनता पार्टी विजयी होईल.